माझा अधिकार आहे. शेवटचा पहिल्यांदा तर जेव्हा हक्कभंग समिती नसते त्यावेळेस सर्वाधिकार हा सभापतींचा आहे, अजून समिती नाही. दुसरी गोष्ट अशी की सभापतींना हाही अधिकार आहे, तुम्ही नोटीस दिल्यानंतर इथे मांडायच्या पूर्वी देखील सभापती खुलासा स्वीकारू शकतात, खुलासा मागवू शकतात, त्यानंतर त्याच्यावर निर्णय देऊ शकतात की इथे मांडायचा की नाही. त्यामुळे या सगळ्या स्तरांवर सभापतींना तो अधिकार आहे. मला असं वाटतं की सभापतींच्या अधिकारावर आपण अतिक्रमण करणं योग्य नाही. हा त्यामुळे त्यांनी असं आहे, सभापतींनी स्वतः त्या ठिकाणी रुलिंग देऊन मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर त्यानंतर तुम्ही त्याच्यावर मांडताय. सभापतींना सगळा अधिकार आहे. तुमचं म्हणणं तुम्ही मांडलेलं आहे परबजी. सभापती महोदय, सभापती महोदय, उपमुख्यमंत्री, सर्वांनी परब साहेबांना मी पुन्हा एकदा त्यांना नियम माहिती आहे, अध्यक्षांनी तो स्वीकारण्याच्या आधी किंवा नाकारण्याच्या आधी, स्वीकारण्याच्या आधी किंवा नाकारण्याच्या आधी, स्वीकारायचा की नाकारायचा याकरता देखील अध्यक्षांना खुलासा मागवता येतो, खुलासा मांडू द्यायची परवानगी देण्यात येते. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर अध्यक्षांच्या अधिकारावर ऑब्जेक्शन घेताच येणार नाही कुठल्याही स्टेजला. अध्यक्षांना कुठल्याही स्टेजला अशा प्रकारचा खुलासाच्या संदर्भातला अधिकार आहे. आणि दुसरं आपण जो बोललात, जे नियमात असतील ते अधिक सभापती महोदय करतील ना, त्या संदर्भात आपण कशाला काळजी करता. सभापती महोदया ज्या आहेत, कालचाही जो हक्कभंग आहे, जे नियमात असतील त्या करतील.